मुरुम येथे चहाच्या टपरीत ट्रॅक्टर घुसून अपघात, एक ठार तर 3 जखमी. मुरुम, तारीख 19. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी 1:15 दरम्यान बसस्टँड कंपाऊंडच्या शेजारील अक्कलकोट रोडवरील इकळगे यांच्या चहाच्या टपरीत ट्रॅक्टर घुसून एका व्यक्तीचा मयत झाला. सविस्तर वृत्तांत असे की मुरुम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक कायम गर्दीने गजबजलेला असतो. दिनांक 19 रोजी दुपारी 1:15 दरम्यान अचानक ट्रॅक्टर घुसून एक व्यक्तीच्या नावे विठ्ठल मारुती खडके राहणार आलूर यांना धक्का लागून व तसेच त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने ते जागीच कोसळले. त्यांना स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने दवाखान्यात हलवण्यात आले, परंतु दवाखान्यात त्यांना वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वसंत बाबरे यांनी मयत घोषित केले. तसेच ट्रॅक्टर पुढे इकळगे यांच्या चहाच्या टपरीत घुसले, तेथील 2-3 व्यक्ती जखमी होऊन आजूबाजूचे व त्यांचे हॉटेलचे नुकसान झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठी गर्दी झाली होती. सदरील अपघात घटना कळताच मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SS बिरादार यांनी अपघातस्थळी धावून आले व पुढील कारवाई करत ट्रॅक्टर व चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास व कारवाई अद्याप चालू असल्याचे सांगण्यात आले. अपघातात मयत व्यक्तीचे नाव विठ्ठल मारुती खडके वय 77 राहणार आलूर येथील असून खडके हे माजी सैनिक सुभेदार मेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. ते श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉक्टर विलास खडके यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात 4 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावरती बुधवारी तारीख 20 रोजी सकाळी 10 वाजता आलू या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. पंचनामा करून मयत ताब्यात घेण्यास उशीर झाल्याने अंत्यविधी उरकल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल SJ घुगे यांनी सांगितले.